आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावामध्ये मध्यवस्तीतील दारू दुकाने, शाळा कॉलेज परिसरात दारू गांजा यांची राजरोसपणे विक्री सुरू आहे. तेव्हा गावातील संपूर्ण दारूबंदीचा निर्धार केला असून याबाबतचं निवेदन गावातील सर्व ग्रामस्थ महिला यांच्या वतीनं सरपंच रफिक कलावंत, राष्ट्रीय कामगार संघटनेचे उत्तम कांबळे यांनी हातकणंगले पोलीस निरीक्षक SN डुबल यांना दिले आहे. संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. विद्यमान सरपंच रफिक कलावंत, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी गावातील संपूर्ण दारूबंदीचा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केला. या कामी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे उत्तम कांबळे यांनी गावातील सर्व समाजातील काही प्रमुख नागरिकांच्या मदतीने पुढाकार घेतला असून त्यांनी पहिल्या टप्प्यात देशी दारू, हातभट्टीची दारू, बिअर शॉपी व गांजा विक्री करणाऱ्यांवर बंदी, त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात हातकणंगले पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे. यात संबंधितांची सर्व माहिती सादर केली आहे. याकडे राजकीय तसेच पोलीस वरदास्तामुळे दिरंगाई झाल्यास भविष्यात जिल्हा पोलीस प्रमुख मुख्यालयाच्या दारामध्ये गावातील सर्व समाजातील महिला, तरुण मंडळे, सामाजिक संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीनं उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.